आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला बातम्या देत आहे येत्या सोळा जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला सुरुवात होणार आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी किफायतशीर असून त्या भारतात तयार करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली याशिवाय आणखी चार लसी देशात तयार होण्याच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागात पसरत असलेल्या बर्ड फ्लू या आजाराला रोखण्यासाठी सरकारनं मार्गदर्शक आराखडा तयार केला असून त्याचं तातडीनं पालन करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली ज्या राज्यांमध्ये अद्याप बर्ड फ्लू सापडलेला नाही त्या राज्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळातले सहकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली राज्य सरकारनं सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिले असून अधिकारी एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये सोळा जानेवारीला सुरू होणार आहे जिल्ह्यात जवळपास बारा हजारांवर आरोग्य कर्मचाऱ्यांची यासंदर्भात नोंद झाली असून पंधरा ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे या यासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीनं कार्यवाही व्हावी या दृष्टीनं प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी आज नागपुरातील विधानभवन इथं विधिमंडळ समितीची पहिली बैठक घेण्यात आली समितीचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील एकवीस आमदारांच्या या विधिमंडळ समितीनं आमंत्रित केलेल्या विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला पुरुष वकील संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते भंडारा इथल्या रुग्णालयातील भीषण प्राण गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपये तसंच गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी उद्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण रंगाचं उद्घाटन त्यांच्या निवासस्थानी करणार आहेत पर्यावरण स्नेही आणि विषारी नसलेला खादी प्राकृतिक पेंट हा बुरशीरोधक आणि जीवाणूरोधक गुणधर्म असलेलं नाविन्यपूर्ण उत्पादन आहे गाईचं शेण या मुख्य घटकावर आधारित हा रंग कमी खर्चातला आणि गंधही नसून भारतीय मानक ब्युरोनं प्रमाणित केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार